महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे पण भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या त्या एका विधानामुळे ऑफिशियली जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली ते विधान होतं आगामी विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी भाजप दोनशे चाळीस जागा लढवेल तर शिवसेनेला अठ्ठेचाळीस जागा दिल्या जातील थोडक्यात भाजप शिंदेच्या सेनेला अठ्ठेचाळीस जागा देत राहिलेल्या सगळ्या जागा स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात भाजप आहे बावनकुळेंचं हे एक विधान पुरेसं ठरलं आणि अठ्ठेचाळीस जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का अशा आक्रमक प्रतिक्रिया शिंदे गटातून यायला सुरुवात झाली झालं सेना भाजप युतीत भांड्याला भांड वाजलं अशी चर्चा सुरू झाली पण हे विसरता कामा नये की या महायुतीत भाजप आणि शिंदे गट सोडून इतरही छोटे पक्ष आहेत ज्यांनी भाजप शिंदे सरकारला पाठिंबा देऊन बहुमताचं सरकार आणण्यात हातभार लावला पण याच लहान पक्षांच्या दोन हजार चोवीस मधल्या जागा वाटपाबद्दल भाजप अवाक्षर सुद्धा काढायला तयार नाही आणि म्हणूनच या लहान पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण हीच आता अस्वस्थता बाहेरत असल्याचं दिसून येत आहे महादेव जानकरांनी इशारा दिलाय की भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र जागा लढवणार तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात आम्हाला पाच आमदार निवडून आणायचे आहेत म्हणून स्पष्ट केलंय थोडक्यात हे छोटे पक्ष आपली बार्गेनिंग पॉवर दाखवत भाजपशी जागा वाटपाबाबत चर्चा करतीलच पण भाजप त्यांना जागा सोडेल का की दोन हजार चोवीस मध्ये शिंदे भाजपच्या नादात सगळी गेम या छोट्या राजकीय पक्षांची होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये या छोट्या पक्षांचं नक्की भवितव्य काय असेल भाजपसोबत युती करून हे छोटे पक्ष संपत चाललेत का या सगळ्यांचा आढावा घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले हे छोटे राजकीय पक्ष कोणते आहेत तर महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आठवले गटाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना ही सगळी झाली थोडक्यात नावं आता विस्ताराने बघूया सुरुवात करूया राष्ट्रीय समाज पक्षापासून म्हणजेच रासपपासून बावनकुळेंच्या जागा वाटपाच्या विधानानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्वा महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिलाय की भाजपची आम्हाला सोबत घेण्याची इच्छा नसेल तर आमच्या ताकदीवर आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुका जागा लढू रासप भाजपवर अवलंबून नाही भाजपला गरज वाटली तर ते आम्हाला बरोबर घेतील नसेल वाटली तर आमचा रस्ता वेगळा आहे आम्ही स्वतंत्र जागा लढवणार जिथे लढण्याची ताकद ठेवून आहोत तिथे भाजप समोर पाच जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवलाय तो प्रस्ताव भाजपला मान्य नसेल आणि भाजपला एकनाथ शिंदे बरोबर आघाडी करण्याचं ठरवलं असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत असं महादेव जानकर म्हणाले पण रासपचा एवढा प्रभाव आहे का हे देखील पाहायला हवं हो? तीन मध्ये स्थापन झालेल्या रासपचे आज महाराष्ट्रात दोन आमदार आहेत एक स्वतः जानकर विधान परिषदेचे आमदार आहेत तर दुसरे गंगाखेडचे विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आहेत याशिवाय अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद सदस्य तीन सभापती आसाम आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य गुजरातमध्ये अठ्ठावीस नगरसेवक आहेत सतरा राज्यांमध्ये रासपच्या शाखा सक्रिय आहेत तर चार राज्यांमध्ये टेक्निकली रासपला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे रासप हा महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र ठरण्याचा प्रयत्न करतोय दोन हजार चौदा पासून रासप आलाय मात्र भाजपशी भाजप हात मिळवणी केल्यानंतर भाजपने रासपला खिंडार पाडायला सुरुवात केली अशी टीका झाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रासपने पंधरा जागा मागितल्या भाजपने पाच जागा देऊ केल्या तर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत रासपने सत्तावन्न विधानसभा जागांची मागणी केली होती पण भाजपने त्यांना फक्त दोनच जागा देऊ केल्या तेही कमळाच्या चिन्हावर लढणार असं जाहीर केलं होतं दोनचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मग गंगाखेडची जागा शिवसेनेकडे असून सुद्धा तिथे रासपने रत्नाकर गुट्टेंना उभं केलं आणि रासपचा एकमेव आमदार म्हणून रत्नाकर गुट्टे जिंकून आले होते तर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांना डावलून त्यांच्याच पक्षातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली होती दोन नंतर धनगर ओबीसी आरक्षणाचं निमित्त झाला आणि नि महादेव जानकरांनी भाजपपासून दूर राहणं पसंत केलं शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरही भाजपने मंत्रीपदासाठी रासपचा विचार केलेला दिसत नाहीये मात्र आगामी जागा वाटपात रासप भाजप सोबत बार्गेनिंग करणार हे फिक्स दिसते दुसरा पक्ष ठरतो आठवले गटाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बावनकुळेंच्या जागा वाटपाच्या विधानावर दुसरी प्रतिक्रिया आली ती रामदास आठवले यांची ते म्हणाले की महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या किमान तीन जागा आणि विधानसभेच्या पाच जागा देण्याचा विचार भाजप शिवसेना युतीने करावा शिर्डी मधून एक मुंबईतून एक जागा मिळाली पाहिजे नाशिक महानगरपालिकेसाठी बावीस जागा मिळाव्यात सोबतच एक मंत्रीपद एक एक विधानपरिषद आमदारकी आणि एक महामंडळावर संधी मिळावी असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी युती समोर ठेवला आठवले यांचं म्हणणं असं आहे की नागालँडमध्ये रिपब्लिकन पार्टीला मान्यता मिळाली आहे जागा निवडून तर पार्टीला स्वतःच निवडणूक चिन्ह मिळेल देखील पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितलंय दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये राज्यात चार मंत्रीपद तीन विधान परिषद आमदार पद तीन ते चार चेअरमन पद आणि महामंडळांवर अध्यक्ष आणि सत्तेत आल्यावर दहा टक्के हिस्सा या समजोत्यावरती आरपीआय भाजप सोबत गेली होती आज आरपीआयची हीच मागणी चार मंत्रीपद तीन विधान परिषद आमदार पदांवरून एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद इथवर येऊन पोहोचली आहे सध्याला आरपीआय कडे फक्त एक राज्यसभेची खासदारकी आहे ते स्वतः म्हणजे रामदास आठवले ते केंद्रात मंत्री आहेत बाकी नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आले जरी हातपाय पसरत असेल तरी महाराष्ट्रात भाजपच्या जागा वाटपांवरूनच आरपीआयचं भवितव्य अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल कारण दोन हजार एकोणीस मध्ये आरपीआयने भाजपकडे दहा जागांची मागणी केली होती तेव्हा आरपीआयच्या चिन्हावर आमचे उमेदवार निवडणूक लढवतील असं आरपीआयने जाहीर केलं होतं मात्र भाजपने तेव्हा सहाच जागा देऊ केल्या होत्या तिसरा पक्ष आहे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष बावनकुळेंच्या विधानानंतर माध्यमांनी बच्चू कडूंना आगामी निवडणुकीत महायुतीत तुम्ही असणार का असा प्रश्न केला त्यावर बच्चू कडूंनी येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची नाही करायची किती जागा देणार नाही देणार त्याचं अजून काहीही ठरलेलं नाहीये गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदललेत तीन वेळा शपथविधी झालेत त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आत्ताच सांगता यायचं नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय आमदार बच्चू कडू आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते पण बंडाच्या वेळेस शिंदेना सर्वात आधी पाठिंबा दिला त्यात बच्चू कडू यांचं नाव अग्रस्थानी होतं नवीन सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल या आशेने त्यांनी बंडामध्ये सहभागी झालेत खरे स्वतः बच्चू कडू यांनी मंत्रीपदाची इच्छा सातत्याने व्यक्त केली होती पण ते अजूनही मंत्रीपदापासून वंचितच आहेत आता तर त्यांनी मंत्रीपदावर प्रतिक्रिया देणं देखील बंद केलं मात्र जागा संदर्भात ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल सध्या त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत स्वतः बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत तर दुसरे राजकुमार पटेल हे मेळघाटचे आमदार आहेत प्रहार पक्षाचा विस्तार व्हावा याचा प्रयत्न बच्चू कडू सातत्याने करत असताना जागा वाटपाच्या वेळी मोठा वाटा मिळावा अशी अपेक्षा ते निश्चितच बाळगून असतील यात शंका नाही पण एक मात्र खरंय की शिंदेच्या आणि भाजपच्या नादात बच्चू कडूंच्या मंत्रीपदावर पाणी तर फिरल्या शिवाय लोकांकडून निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा देऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट केली होती उद्धव ठाकरेंना सातत्याने लक्ष करून त्यांनी भाजपशी निकटता वाढवली रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने स्थानिक निवडणुकांमध्ये फारसं यश अद्याप तरी मिळवलेलं नाहीये असं असलं तरी त्यांची महत्वाकांक्षा वाढली भाजपच्या सहाय्याने स्वतःच्या पक्षाचा विस्तार करायचा असेल तर राणा यांना आपले उमेदवार मैदानात उतरवणं गरजेचं वाटतं आणि त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या जागा वाटपाच्या वेळी रवी राणा यांची मर्जी देखील भाजपला सांभाळावी लागणार आहे पाचवा विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष विनायक मेटेंच्या निधनानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटेंकडे आली आहेत राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी एक जागा ज्योतिताई मेटेंना द्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजूनही लावून धरली असा असतानाच प्रश्न दोन हजार चोवीसच्या विधानसभा जागांचा देखील असेल एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेत शिवसंग्रामने भाजपकडे विधानसभेसाठी बारा जागांची मागणी केली होती आम्हाला सात ते आठ जागा मिळतील असा विश्वास विनायक मेटेंनी तेव्हा व्यक्त केला होता मात्र एकही जागा भाजपकडून या पक्षाला देण्यात आली नव्हती स्वतः विनायक मेटे सलग पाच वेळा विधान परिषदेचे आमदार होते मात्र त्यांच्या पक्षाने विधानसभेत ताकद दाखवून देण्यात मागे पडला सध्या पक्षाकडे कोणतंही मोठं पद नाहीये मात्र दोन हजार चोवीस साठी हा पक्ष विधानसभा जागा वाटपात काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि सहा वाज सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना हा पक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेने युतीला बारा जागा सोडण्याची मागणी केली होती सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर मंगळवेढा या सकट इस्लामपूर शाहूवाडी पन्हाळा कराड उत्तर माण कोरेगाव या जागांसाठी रयत क्रांती संघटना आग्रही होती मात्र जागेचा मुद्दा सुटलाच नाही आणि रयत क्रांती संघटनेला भाजपने एकही जागा देऊ केली नव्हती महाविकास आघाडीवरती टीका करण्यात एसटी कामगारांच्या आंदोलनात देखील सदाभाऊ खोत सातत्याने पुढे होते त्या जोरावरच दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याकडे सध्या तरी कोणतंही मोठं पद नाहीये पण दोन हजार चोवीस साठी विधानसभेच्या जागा वाटपात सदाभाऊ खोत नक्कीच भाजपशी बोलणी करतील आणि भाजपला मित्र पक्षांना जागा देऊ कराव्याच लागतील तुम्हाला काय वाटतं सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या या लहान राजकीय पक्षांमधली अस्वस्थता भाजप थोपून ठेवणार का प्रत्यक्ष जागा वाटपाच्या वेळी या लहान पक्षांचा विचार केला जाईल का तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने समजून घेण्यासाठी बोलविडो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका